नमस्तस्मैगणेशाय ब्रह्मविद्याप्रदायिने यस्यागस्त्यायते नाम विघ्नसागरशोषिणे ध्यायेस्थिरेण चित्तेन गणेशं सर्वसिद्धिदं बुद्धिप्रकाशकं पूर्णं योगिनां हृदि संस्थितं स्वानन्देशं गणेशानं महावाक्यस्वरूपिणं तत्त्वमस्याकृतिधरं सिद्धिबुद्धियुतं भजे। जय गजानन। माऊली ज्ञानदेवांची गणेशवंदना आपण समजून घेतोय। ते आद्य वेद प्रतिपाद्य स्वसंवेद्य आत्मरूप तत्व, त्यालाच माऊलींनी देवा तूच गणेशू असं म्हटलं आणि गणेश स्वरूपात त्याचं वर्णन कसं कसं केलं त्या सगळ्याचा आपण विचार केला। तेच तत्व ओंकार आहे हे सांगत असताना आकार चरण युगुल उकार उदर विशाल मकारू महामंडल मस्तकाकारे अशी अत्यंत सुंदर रचना माऊलींनी आपल्या समोर ठेवली होती। ते ओंकार रूप ब्रह्म असणार परब्रह्म असणार मोरया तत्व सगळ्या देवतांपेक्षा श्रेष्ठ आहे हे सांगण्यासाठी बाकी सगळ्यांपेक्षा श्रेष्ठ असणाऱ्या महादेवांची त्यांची तुलना केली आणि शिवेसी कांटाळा गुरुत्वे तूची आगळा असं म्हणत माऊलींनी मोरयाच्या सर्वश्रेष्ठत्वाला आपल्या समोर ठेवलं। पण हे सगळं करत असताना माऊली म्हणते मोरया तुझी माया अशी अद्भुत आहे की हे सगळं समजावून सांगितलं तरी सहजासहजी पटत नाही। तू शिवपुत्रच वाटतो, तू पार्वतीनंदनच वाटतोस, तू शिवगणांचा प्रमुखच वाटतोस। ही जी अडचण आहे ती अडचण तुझ्यापर्यंत पोहोचू देत नाही। तुझ्या स्वरूपाच्या बाबतीत जे मूढ असतात ना त्यांच्यासाठी वक्रतुंड असलेला तू याचं वर्णन माऊलींनी केलं आणि जे ज्ञानी आहेत त्या ज्ञानींसाठी कायम उजवा असलेला मोरया याचं वर्णन केल्यानंतर आता समाप्तीच्या अवस्थेमध्ये या निरूपण मालिकेच्या दृष्टीने बोलतोय माऊली आपल्याला ती ओवी सादर करतायत की ज्या माध्यमातून त्या मोरयाच्या चरणी एकरूप व्हायचंय, त्या चरणी लीन कसं व्हायचं ते सांगण्याची संपूर्ण प्रक्रिया जी आहे ती प्रक्रिया माऊली आपल्या समोर ठेवतीये। माऊलींचे शब्द आहेत तैसे प्रयाग होते सामरस्याचे वरी होसान तरत सात्विकाचे ते संवाद चतुष्पथीचे गणेश झाले। 10व्या अध्यायामधली 124वी ओवी माऊली आपल्या समोर ठेवत आहे। अत्यंत महत्वाची ओवी आहे, अत्यंत चिंतन गर्भाशी ओवी आहे, वेगवेगळ्या अर्थाने महत्व। म्हणजे आपली ही जी संपूर्ण निरूपण मालिका सुरू आहे या निरूपण मालिकेची वेगळ्या अर्थाने कारणीभूत असणारी ओवी परमश्रद्धेय श्री शिरीषदादा कवडे यांनी ही ओवी मला पाठवली आणि आज्ञा केली याच्यावर चिंतन करा। त्यांच्या मुखातून माऊलींच्या मिळालेल्या आज्ञेतून जे चिंतन साकारलं ना त्यातून ही निरूपण मालिका आपल्या समोर येऊन पोहोचलेली आहे। माऊली आपल्याला सांगतेय मोरयाच्या चरणी लीन होण्याची प्रक्रिया काय अद्भुत रचना आहे। वरपंगी पाहताना ओवी बिलकुल त्या अर्थाची वाटणार नाही पण त्यात ती प्रक्रिया कशी आहे समजून घेण्याचा प्रयत्न करू। केवळ वाच्यार्थ जर वाचत गेलात किंवा त्यानुसार ओवी लावत गेलात तर आपल्याला असं वाटेल की भगवंताचे दोन भक्त एकमेकांना जेव्हा भेटतात तेव्हा भगवंताचं गुणगान कसं करत राहतात अशा पद्धतीने वर्णन तिथं सुरू आहे। पण व्यवस्थित लक्षात घ्या जेव्हा आपण चिंतनाच्या आणखीन सूक्ष्मात उतरू तेव्हा आपल्याला पहिल्यांदा एक गोष्ट लक्षात येईल की भगवंताचे दोन भक्त एकमेकांना भेटतात हे वरून वर्णन दिसायला जरी सुंदर वाटत असलं तरी ते शास्त्रीय दृष्ट्या वदतो व्याघात प्रकारातलंय। म्हणजे काय व्यवस्थित समजून घेऊ। माऊली तसं बोलती असा अर्थ नाही त्यातला, त्या माऊलींना पुढे न्यायचंय त्या वर्णनाच्या म्हणून आपल्याला ते सांगतायत। कसं वदतो व्याघात आहे मुळात लक्षात घ्या दोन भक्त ही संकल्पना सिद्ध होऊ शकत नाही। कशी? भक्त शब्दाचा अर्थ शास्त्राने दिला जो भगवंताशी विभक्त नसतो तो भक्त। मग एक जो आहे तो जर भगवंताशी एकरूप झालेला असेल दुसराही तसाच भगवंताशी एकरूप झालेला असेल तसे ते दोघे एकमेकांना भेटले आता मला सांगा खरं तर दोन उरलेत का? त्याचं उत्तर आहे नाही। हाही एकरूप आहे तोही एकरूप आहे याचा अर्थ तिन्ही एकरूपच आहेत कारण हा भगवंताशी तोही भगवंताशी एकरूप असेल तर हे दोघं एकमेकाशीही एकरूप आहेत। माऊलीही ते मान्य करतीये आणि म्हणून माऊलींनी पूर्वी वापरलेली ओबी व्यवस्थित आधाराला समजून घेतली की मग आपल्याला पुढचं समजता येईल। माऊली आधी वर्णन करते त्या दोन भक्तांच्या एकमेकांचं समोर येण्याचं त्यांच्या दोघांच्या वर्तनाचं। माऊली म्हणते कसे ते दोघं जैसे सूर्ये सूर्या ते ओवाळिले
की चंद्रे चंद्रम्या क्षेम दिधले, एका सूर्याने दुसऱ्या सूर्याला ओवाळावं तसे ते दोघे एकमेकाला भेटले, एका चंद्राने दुसऱ्याला शांती प्रदान करावी तसे ते दोघे एकमेकाला भेटले. वाक्याचा अर्थच माऊली आपल्याला सांगते की ते दोन नाईटच आहेत, नाही तर दोन सूर्य ही कल्पना कशाला म्हटली असती, दोन चंद्र कशाला म्हटले असते. याचा अर्थ ते दोघे एकरूप आहेत. आणि मग आपल्याला माऊली पुढे नेतीये कोणती, या ओवीत माऊलींनी शब्द वापरला तैसे प्रयाग होते सामरस्याचे. किती बारकावेत लक्षात घ्या, किती माऊलींचे शब्द शांतपणे अभ्यासावे लागतील मग आपल्याला पुढच्या गोष्टी कळतील. पहिल्यांदा दोन भक्तांचं वर्णन केलं वरपांगी वाटताना, पण आता मात्र शब्द वापरला तैसे प्रयाग होते सामरस्याचे. आता माऊली प्रयागाचं वर्णन करतीये. प्रयाग म्हटलं की आपल्या लक्षात येतं त्रिवेणी संगम आहे, याचा अर्थ तीन असायला पाहिजे. तुम्ही म्हणाल वर तर दोनच वर्णन केलं, त्याचं उत्तर आहे बरोबर आहे, वरपांगी दोनचं वर्णन आहे, आतमध्ये तिसरा गुप्त स्वरूपात आहे. कोण? त्या दोघांचा उपासक असलेला मोरया किंवा त्यांचं जे जे उपास्य तत्व असेल ते भगवत स्वरूप जे आहे ते तिसरं, ते दृश्य नाहीये. दृश्य दोनच भक्त आहेत. त्रिवेणी संगमाची अवस्था नेमकी अशीच आहे, लक्षात घ्या. त्रिवेणी संगमात म्हणत असताना आपण त्रिवेणी संगम म्हणतो, दिसतात तर दोनच की नाही का? कारण यमुना दिसते, गंगा दिसते, सरस्वती कुठे दिसते? ती लुप्त आहे, ती गुप्त आहे. हा जो भाव आहे तो समजून घ्या. तसे हे दोन भक्त एकत्र आले की त्रिवेणी संगम होतो. माऊली तीन वर नेत आहेत. आणि मग त्रिवेणी संगम म्हटल्यानंतर या तीनचा विचार केला, गंगा यमुना सरस्वती, दोन दिसणे न दिसणे, तीनचा विचार केला. पण तीनचा विचार आल्याबरोबर माऊलींनी त्या विचाराला आणखीन पुढे नेलं. माऊली म्हणते केवळ बाहेरच्या नद्यांचं वर्णन नाही सांगायचंय, मग काय? पुढचा ओळीचा भाग लक्षात घ्या, म्हणजे आपल्याला त्यातला नेमका माऊलींचा दिशादर्शक जो भाग आहे तो आपल्याला व्यवस्थित लक्षात येईल. माऊली शब्द वापरतीये वरी ओसान तरत सात्विकाचे. माऊलींनी सात्विक शब्द वापरला आणि सात्विक शब्द वापरल्याबरोबर माऊली गुणांकडे निर्देश करत आहे. तीन म्हटल्यानंतर त्यांना बाहेरच्या तीन नद्या नाही दाखवायच्यात नुसत्या, तीन गुणांचा विचार आपल्या समोर ठेवायचा आहे. आणि त्या तीन नद्या सुद्धा त्या तीन गुणांच्याच प्रतीक आहेत, लक्षात घ्या. कृष्णा जिला म्हटलं जातं ती यमुना काळ्या रंगाची आहे, तिला कृष्णा म्हटलं जातं ती यमुना काळी असल्यामुळे तमोगुणाचं प्रतीक आहे. देवी गंगा रजोगुणाचं प्रतीक आहे. धक्का बसला ना? बरोबर आहे, मला माहिती आहे गंगा आपल्याला सत्वगुणाची वाटते, निश्चित आहे. तिच्या पावित्र्याचा वगैरे विषय वेगळा. इथे जेव्हा तीन नद्यांचा विचार करायचा आहे तेव्हा गंगेला रजोगुणी का म्हणतो ते समजून घ्या, कारण तिच्यामध्ये गमनशीलता आहे. गंगा नावच त्याच्यावरून पडलंय. संस्कृत मधला गमधातू त्याच्यामध्ये आहे. त्या धातूच्या माध्यमातून तिची गमनशीलता जी आहे, जात राहणे, त्या आधारेच तिला गंगा असं म्हटलं. मग ती जी गमनशीलता आहे ती रजोगुणाचा परिणाम आहे, म्हणून गंगा आपल्या समोर आली. दोन नद्या दृश्य आहे, तिसरी अदृश्य सत्वगुणाची मा सरस्वती, ती अदृश्य आहे पण ती सत्वगुणाची अधिष्ठात्री या अर्थाने वर्णन केली. जीवनातही असत असतं, दोन गुणांचे परिणाम जे आहेत ना ते दृश्य दिसत असतात. कोणते? तमोगुणाचा परिणाम आहे आलस्य, दृश्य आहे. तमोगुणाचा परिणाम आहे जाड्य, दृश्य आहे. तमोगुणाचा परिणाम आहे कंटाळा इत्यादी गोष्टी, दृश्य स्वरूपातल्या आहेत. रजोगुणाचा परिणाम आहे कृतिशीलता, स्फूर्ती संपन्नता, दृश्य स्वरूपातली आहे. तिसरी जी गोष्ट आहे सत्वगुण, त्याचा परिणाम आहे शांती, सुख, समाधान, आत्मतृप्तता. दृश्य गोष्टी नाही आहेत, स्वतःच्या स्वतःला अनुभवण्याच्या गोष्टी आहेत. तीनचा संगम झाला पाहिजे. किती मजेदार रचना माऊली आपल्या समोर सांगतीये. भाव आपल्याला एक एक समजून घ्या, टप्प्याने समजून घेऊ. तिन्ही एकत्र आले पाहिजे. एकत्र आल्यानंतर काय होतं, पुढचे टप्पे लक्षात घ्या. यमुना येऊन गंगेला मिळते, इथपर्यंत आपल्याला सहजतेने कळू शकतं. तो दोन ओघ एकत्र आले, गंगा यमुना जी आहे ती गंगेत मिसळल्यानंतर पुढे जो प्रवाह जातो त्याला गंगा म्हटल्या जातं, यमुना नाही म्हटल्या जात. किती मजेदार रचना आहे लक्षात घ्या. का? कारण आता यमुना म्हणजे तमोगुण रजोगुणात विलीन झाला पाहिजे. पुढे गंगा जाताना दिसत राहील, पण लक्षात घ्या वर्णन फक्त गंगेचं आहे का? नाही,
तिसरी ती ती अधिष्ठान स्वरूप आहे आणि म्हणून तिथून पुढची गंगा जी आहे ती नुसती गंगा नाही आहे तर ती सरस्वती युक्त गंगा आहे. आता भाव आपल्याला लक्षात येईल. रजोगुण तर असला पाहिजे, जीवनातली कृती तर असली पाहिजे, जीवनातल्या सगळ्या कार्यांचे स्वरूप जे शास्त्राने ठरवून दिलेलं आहे ते धर्मसंमत कार्य असलं पाहिजे, पण त्या सगळ्याच्या अधिष्ठानाशी सत्वगुण असला पाहिजे. किती मजेदार रचना आहे लक्षात घ्या. कृती संपन्नता नाकारायची नाहीच आहे, कारण ते कर्ण भाग आहे, प्रारब्ध आहे, तोपर्यंत देह चालत राहणार, देह आहे तोपर्यंत देहाच्या सगळ्या कृती चालत राहतील. पण आता भूमिका बदलली, आता नुसती गंगा नाही वाहत आहे, नुसती कृती नाहीये, ती धर्मसंमत आहे, शास्त्र संमत आहे, संत मुनींनी मान्य केलेली कृती आता केल्या जातीये आणि म्हणून ती सत्वगुण युक्त अशा प्रकारची, म्हणून तीनचा हिशोब आपल्या समोर वापरला. पण गंमत लक्षात घ्या, केवळ तेवढ्यानी नाहीये, प्रयाग आपल्या समोर सांगितलं, प्रयागामध्ये तीन एकत्र येणे हा जो भाव आहे तो गृहित आहे आणि मग जेव्हा तीन एकत्र येतात ना तेव्हा पुढची गोष्ट आहे चौथी, कोणती, ते तीनचं एकत्रीकरण जे आहे त्याला प्रयाग तीर्थ म्हटलं जातं. तिथे जेव्हा तुम्ही स्नान कराल तेव्हा तुम्ही तीन मध्ये नाही स्नान करत आहे. प्रयागला स्नान करत असताना आपण चुकूनही असं म्हणत नाही मी यमुनेचं स्नान करतोय, मी गंगेचं स्नान करतोय, मी सरस्वतीचं स्नान करतोय, नाही, तीनचं एकत्रीकरण जेव्हा येतं ना तेव्हा प्रयाग तीर्थाचं स्नान करतोय. किती मजेदार रचना आहे. ती जी चौथी अवस्था आहे ती पण आपल्याला व्यवस्थित समजून घ्यायची आहे. पण आधीचे जे टप्पे सांगितले की या तीन नद्यांच्या माध्यमातून माऊली तीन गुणांचा विचार करतीये आणि या तीनही गोष्टींना सोडून द्यायचंय तेव्हा चौथी गोष्ट प्राप्त होणार आहे. हा भाव आपल्याला व्यवस्थित समजून घ्यायचा आहे. तीन सोडायचे म्हणजे काय, त्यातले रजोगुण सोडायचा इथपर्यंतही समजू शकेल, तमोगुण सोडायचा तर पटकन कळतं, कोणालाही सहजतेने लक्षात येतं, आळस कंटाळा सोडला पाहिजे मान्य, रजोगुण सोडला पाहिजे हेही मान्य, सत्वगुणही सोडायचा आहे म्हटलं की मोठं आश्चर्यकारक वाटतं. पण माऊलींनी मुद्दाम आपल्याला त्या सांगितलंय, जो शब्द वापरलाय तो समजून घ्या. माऊली शब्द वापरतीये वरी ओसान तरत सात्विकाचे, आणि ओसान शब्दाचा अर्थ कचरा असा असतो, वरवर तरंगणारा जो कचरा आहे त्याला सत्वगुण असा शब्द वापरला. मोठी अद्भुत गोष्ट आहे लक्षात घ्या. दोनचा प्रवाह सांगितला आणि कचरा तिसरा, सत्वगुणाला कचरा म्हटलं, आश्चर्यकारक वाटेल आपल्याला. सत्वगुणाला कुठं कचरा म्हणतात का, त्याचं उत्तर आहे हो. का, कारण माऊलींना तो सुद्धा सोडून द्या असं सांगायचंय म्हणून त्याला कचरा म्हटलंय. कचरा ही धरून ठेवायची गोष्ट नाहीये, कचरा सोडायचा असतो, त्याग करायचा असतो, सत्वगुणाचा सुद्धा त्याग करावा लागेल. कारण लक्षात घ्या, सत्वगुणाचा त्याग समजून घेणं फार कठीण आहे, मोठ्या अडचणीची गोष्ट आहे. तमोगुण त्याग लवकर कळतो, सत्वगुणाचा त्याग समजत नाही, कारण सत्वगुणाचा बंधच लवकर समजत नाही. उदाहरण जर तुम्ही आपल्या लक्षात येईल, समजा भगवान न करो पण तुम्हाला कोणी लोखंडी साखळीनी बांधून ठेवलं कसं वाटेल, प्रचंड दुःख आहे, निश्चितपणे दुःख आहे, प्रश्न कारणच नाही दुसरं विचार डोक्यात येण्याचं. आपण त्यातून सुटायचा प्रयत्न करू. लोखंडी साखळीनी बांधलेलं असणे हे दुःख आहे, पण साखळ्या सगळ्या दुःखदायक असतात का, त्याचं उत्तर आहे नाही. कारण जर गळ्यात सोन्याची साखळी घातली तर आता काय दुःख होणार आहे का, पायाला लोखंडी साखळी बांधली तर निश्चितपणे दुःख आहे, पण गळ्यात सोन्याची साखळी घातली तर आनंद आहे. पण आता एक तिसरी प्रक्रिया सांगतो. समजा सोन्याच्या साखळीने तुम्हाला कोणी खांब्याला बांधून ठेवलं, आता सुख की दुःख, आता मोठी पंचायत होणार आहे, कारण हे समजून घेणंच मोठं कठीण असतं. सोन्याच्या साखळीनी बांधलाय याच्याच आनंदामध्ये बांधलेपणाचा भाव आपण विसरून जातो आणि सोन्याची साखळी आहे याच कौतुकात अडकतो. सत्वगुणाची अडचण नेमकी ही होते, त्या सत्वगुणाचे जे बंध आहेत ना ते सोडावेच वाटत नाहीत, कारण ते सुंदर वाटतात. ही जी अडचण आहे ती माऊली नेमकेपणाने जाणते आणि म्हणून जेव्हा आपल्याला त्रिगुणातीत होण्याकरता मोरयाच्या चरणी जाण्याकरता देहत्रयातीत गुणत्रयातीत कालत्रयातीत अवस्थात्रयातीत मोर्यापर्यंत पोहोचायचं असेल तर पहिल्यांदा प्रयाग करावा लागेल. याचा अर्थ तीनही गुण एकत्र आणावे लागतील. सामरस्याचे फार सुंदर शब्द माऊलींनी वापरलाय, त्या तिघांमधला रस सारखा करावा लागेल. आणि काय करावा लागेल, या तीनही बाबतीत नीरस व्हावं लागेल, कारण तरच उपयोग आहे. त्या तिन्हींचं सामरस्य केलं, एकत्रीकरण केलं, त्यानंतर लक्षात घेतलं की अरे सत्वगुण
सुद्धा कचरा आहे हे सगळं सोडून द्यायचं आणि हे जेव्हा सोडून दिलं ना तेव्हा चौथा भाग तयार होईल. ते चौथं जे तत्व आहे त्याला खरं तर शास्त्रात चतुर्थी असं म्हणतात. मोरयाची अत्यंत प्रिय असते ही चौथी अवस्था नेमकी कोणती, ती अवस्था कशी प्राप्त करायची, तो चौथा मार्ग कसा आहे आणि हे चारही मार्ग एकत्र आल्यानंतर मोरया होता येतं म्हणजे काय, उद्याच्या भागात पाहू. तोपर्यंत जय गजानन.